नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर अशी रेसिपी दाखवणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे फ्रँकी. फ्रँकी म्हटलं की आपण घरी बनवण्याचा प्रयत्नच करत नाही, नेहमी बाहेर जातो आणि खाऊन येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, फ्रँकी बनवायला अगदी सोपी आहे आणि तेही आपल्या घरामध्ये ज्या भाज्या असतात त्यामध्ये. हां, थोडे कष्ट घ्यावे लागतात भाज्या वगैरे चिरण्याचा, पण अतिशय चविष्ट अशी आपली फ्रँकी तयार होते. मी तुम्हाला दाखवते, चला. हे बघा, हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. ह्या वाटीच्या मापाने 3 वाटी आहे आणि हे 1 वाटी मैदा घेतला आहे मी. आता आपल्या घरामध्ये जशी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घ्या. फक्त प्रमाण दाखवण्याचं कारण असं की तुम्हाला वाटीचं माप दाखवायचं होतं. आता आपण चवीनं चवीपुरतं मीठ घालूया. हे व्यवस्थित आपण मळून घेऊया. आता जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनं व्यवस्थित मळून घ्यायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अंदाजे पाणी टाकायचं आणि असं व्यवस्थित आपलं मळून घ्यायचं. हे बघा, आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने मळायचं. आणि आता याच्यावर मी एक ओला फडका झाकणार आहे, आपलं पीठ कडक झालं व्हायला नको म्हणून. आता हे थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूया, म्हणजे पीठही आपलं छान मुरेल. आता पुढे फ्रँकीसाठी लागणाऱ्या भाज्या, हा कोबी घ्यायचा बारीक चिरून, एक गाजर असे बारीक चिरून घ्यायचे, शिमला मिरची अशी बारीक चिरून घ्यायची. जर शिमला मिरची लाल पिवळी मिळाली तर तीही चालते, मला मिळाली नाही म्हणून मी हिरवीच घेतली आहे. ही फरसबी कापून घेतली आहे बारीक बारीक. एक कांदा मोठा कापून घेतला आहे असा पातळ. आणि हे पनीरचे तुकडे घेतले आहेत. पनीर आवडला तर टाका, नाही आवडला तर नका टाकूत. हे 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे मी. हे व्हिनेगर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या बारीक कापलेल्या आहेत आणि चवीला थोडंसं मीठ टाकलं आहे. हेही आपण फ्रँकी बनवताना थोडं थोडं त्याच्यावर टाकणार आहोत, त्यामुळे हे मी घेतलं आहे. आणि मिरचीची चटणी घेतली आहे. मिरची, कोथिंबीर आणि फक्त मीठ हे आपल्याला चपाती करू तेव्हा लावायला लागेल. फ्रँकी बनवण्यासाठी काय काय मसाले लागतात ते बघूया. गरम मसाला 2 चम्मच, 2 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच जिरा पावडर, 2 चम्मच धना पावडर, हे काळी मिरी पावडर 2 चम्मच, हे हळद घ्यायची 1/2 चम्मच आणि ह्या चाट मसाला 2 चम्मच आणि चवीला मीठ आणि आपल्याला नंतर बटरसुद्धा लागणार आहे. आता आपण सर्व हे एका वाटीमध्ये घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करूया. आपला फ्रँकी मसाला तयार झाला आहे. ह्या मसाल्याने आपल्या फ्रँकीला खूप टेस्ट येते. आणि हा मसाला आपला 1 महिना जरी ठेवला तरीसुद्धा टिकतो. हे बघा, मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण कांदा व्यवस्थित तळून घेऊया. थोडासा गॅस फास्ट करायचा म्हणजे आपलं पटकन होऊन जाईल. कांदा जास्त लाल करायचा नाही, आपल्याला फक्त त्याचा कच्चा पण जाईल इतपतच तळायचा आहे. आणि भाज्याही आपल्याला अशाच अर्धकच्चा शिजून घ्यायच्या आहेत, खूप काही शिजवायचं नाही. कांदा आपला व्यवस्थित झालेला आहे,
आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. ही पण व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण ह्यामध्ये भाज्या घालूया. माझ्या घरामध्ये जास्त जण खाणारे आहेत त्यामुळे मी जरा भाज्या जास्त घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, थोड्या थोड्या घेतल्या तरी चालतील. कारण की खाणारे आमच्या घरामध्ये भरपूर जण आहेत त्यामुळे मी जरा जास्त भाज्या घेतल्या आहेत. सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. गॅस थोडा मीडियम करायचा आणि ह्या आपल्या व्यवस्थित भाज्या अशा परतून घ्यायच्या. बघा किती छान कलरफुल दिसत आहेत आपल्या भाज्या. ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण. हे व्यवस्थित परतून घेऊया. आपल्याला भाज्या अर्धकच्च्या ठेवायच्या आहेत, पूर्ण शिजवायच्या नाही. गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि ह्या व्यवस्थित अशा एकत्र परतून घ्यायच्या. आता आपण जो फ्रँकी मसाला बनवला आहे तो ह्यामध्ये घालायचा. आपल्याला तिखट कसं हवं त्या पद्धतीने आपण टाकायचं. हे व्यवस्थित एकत्र करूया. आता अगदी शेवटी आपण यामध्ये पनीर टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपली फ्रँकीची भाजी तयार झालेली आहे. सुगंध सुटलेला आहे आणि आता आपण ही थंड करायला ठेवूया. आता आपण पिठावरचं फडकं काढूया. हे बघा पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आपलं. आता आपण चपाती जसे लाटतो तशा पद्धतीने आपण पातळ लाटून घेऊया. हे बघा असा छोटासा गोळा घ्यायचा. पिठामध्ये बुडवून व्यवस्थित ह्याची चपाती बनवून घ्यायची. अशा पद्धतीने मी चपाती लाटून घेतली आहे. बघा अशी एवढी पातळ बनवायची. मी पॅन गरम करायला ठेवला होता. आता ह्यावर आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया. असे फास्ट करायचं. ही चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची, म्हणजे अर्धकच्चीच घ्यायची भाजून, पूर्ण भाजायची नाही. हे बघा अशा पद्धतीने सर्व चपात्या करून घ्यायच्या. थोड्याशा थंड करायच्या. बघा मी कशा पातळ पातळ बनवल्या आहेत, तुम्ही अशाच बनवायच्या. आणि आता ह्याच्यामध्ये स्टफिंग कसं भरतात ते मी तुम्हाला दाखवते. चपाती अशी घ्यायची, याला पहिली चटणी लावायची, आपल्या आवडीप्रमाणे लावायची. कोणाला तिखट हवी असेल तर जास्त लावायची, कोणाला तिखट कमी हवी असेल
तर कमी लावायचे. आता आपण ज्या भाज्या बनवल्या आहेत त्या ह्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या. भरपूर भाज्या घ्यायच्या, छान लागतात हे बघा. अशा आता हे आपण विनेगर घेतलं होतं त्यामध्ये मिरच्या टाकल्या होत्या. आता ते विनेगरचं पाणी असं व्यवस्थित त्याच्यावर करायचं टाकायचं, ह्यामुळे टेस्ट अजून वाढते. आणि रोल करायचे, असे घट्ट रोल करायचे एकदम. पूर्ण घट्ट रोल करायचे असे मी सर्व करून घेते अगोदर, नंतर मग फ्राय करूया. आता आपण पॅनला असं बटर लावूया, असं भरपूर लावायचं. आणि आपण जे रोल केलेत ते असे ठेवायचे. आता आपण ह्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आणि मग नंतर ह्यावरही बटर लावून नंतर पालती करूया. आता आपण दुसऱ्या बाजूलाही बटर लावून घेऊया. आणि आपण उलटे करूया. अशा पद्धतीने आपली फ्रँकी क्रिस्पी होते. तर दुसरी बाजू आपल्याला अशाच पद्धतीने करायची आहे. खायला खूपच छान लागते. अगदी पोट जरी भरलं ना आपलं तरी मन भरत नाही, अशी ही डिश तयार होणार आहे आपली. तुम्ही सर्वांनी घरी नक्कीच प्रयत्न करा. अगदी सोपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे ही. आपली दुसरी बाजू बघूया झाली का. हां, हे बघा व्यवस्थित झालेली आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. सर्व व्यवस्थित झाले आहे. आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने याचे दोन पीसेस करायचे हे बघा. अशा पद्धतीने आपली फँकी तयार होते. अशा पद्धतीने आपली फ्रँकी तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट अशी ही फ्रँकी तुम्ही सगळ्यांनी घरी नक्कीच बनवा. खूप आणि खूपच छान होते. अशा पद्धतीने आपली स्वादिष्ट चविष्ट डिश तयार झाली आहे. तुम्ही सगळ्यांनी घरी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा कशी झाली आहे ते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.